बालमित्रांनो हा चित्रातील पक्षी जो आहे त्याचं नाव आहे मराठीमध्ये सारस सारस नावाचा जो पक्षी आहे हा आपल्याला पाहायला मिळत नाही हा पण खूप क्वचित आजकाल पाहायला मिळणारा पक्षी आहे सारस पक्ष्याला लांब लांब पाय असतात याला हिंदीमध्ये सारस इंग्रजीमध्ये क्रेन आणि संस्कृतमध्ये सारसा असे म्हणतात बघा ह्याचे डोक्याच्या जवळ लाल लाल रंग आहे याची पण चोंच लांब आहे ह्याचं पण पाय खूप आपल्याला उंच दिसतात सारसा पक्षी फार क्वचित पाहायला मिळतो तुम्ही या सगळ्या पक्ष्यांची नावं पक्ष्यांची चित्र ही नेहमी लक्षात ठेवायची आहेत पाहून आपण कधी जर सहलीला गेलो तर आपल्याला हे पक्षी जर दृष्टीस पडले तर आपल्याला ओळखू आले पाहिजेत बघा तर मग पक्ष्यांची नावं आणि पक्षी तुम्ही लक्षात ठेवा